नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला लग्नाच्या पंक्तीतली वांगे बटाट्याची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, दोन वांगी मोठे आकाराचे घेतलेले आहेत, असे कापून घेतलेत बघा। देठा सकाट घ्यायची आणि आवडीप्रमाणे छोटे मोठे तुकडे केले तर चालतील। आणि दोन बटाटे घेतलेले आहेत, ते पण बघा मी साल काढून असे कापून घेतलेले आहेत। तुम्ही जर ह्यात जास्त पाहिजे तर जास्त पण घेऊ शकता। एक कांदा आहे छोट्या आकाराचा, मी जाळीवर भाजून घेतलेला आहे। आणि खोबऱ्याचा तुकडा आहे, तो पण मी जाळीवर असा भाजून घेतलेला आहे। ह्या दोन्हीची आपल्याला पेस्ट करून घ्यायची। मिक्सरमध्ये बघा, कांदा आणि खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला पाहिजे असलं ना तर ह्याच्यात एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाका, म्हणजे शेंगदाणे भाजायचे आणि टाकायचे, ते बी टाकलं तर कालवण मिळून येतं। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। ह्या भाजीसाठी काय माहितीये का, तेल जरा थोडं जास्तच लागतं, तर एक चमचा टाकलेला आहे। चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा छोटा अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडून द्यायची, अर्धा चमचा जिरे आणि एक बारीक आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलाय बघा। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे, अशा पद्धतीत भाजून घ्यायचा। तर ह्याच्यामध्ये एक चमचा आहे हे सगळं, चार पाच पाकळ्या बघा लसणाचे आहेत आणि अर्धा इंच आला आहे, कुठून घेतलेलं आहे, तुम्ही पेस्ट जरी टाकली तरी चालतील। मी नीटभर परतून घेतलेलं आहे, तर असा बघा कलर आलेला आहे। तर ह्याच्यामध्ये एक टमाट बारीक कापून घेतलेलं आहे, ते टाकायचं। जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी पण चांगलं लागतं चवीला, असं काही नाही की टाकायलाच पाहिजे। हे पण थोडंसं परतून घेऊया आपण। मी नीटभर परतून घेतलेलं आहे बघा, मस्त असं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा, हे जे आपण बारीक करून घेतलं होतं ना सुक्क खोबरं आणि कांदा, बिलकुल पाण्याचा वापर केला नाही बरं का। बिन पाण्याचा वापर करता हे बनवायचं, मस्त होतं बघा। आता हे मिनिटभर परतून घ्यायचं चांगलं। आणि आपला गॅस जो आहे तो मीडियम गॅस आहे, परतून घेतलंय बघा चांगलं। अशा पद्धतीत बघा परतून घ्यायचं की जेणेकरून हे तेल सोडतं सगळं, बघा अशा पद्धतीनं तेल सुटलं जातं। आता गॅस जरा बारीक करते। आता ह्याच्यामध्ये मसाले, तर ह्याच्यामध्ये मिरची पावडर आहे बघा, ही मिरची पावडर बी आहे, कलरवाली पण आहे। एक चमचा धने जिरे पावडर आहे, एक चमचा गरम मसाला पावडर आहे आणि अर्धा चमचाला बी कमी हळद आहे। आता हे सगळं टाकायचं आपण। आता हे पण आपल्याला परतून घ्यायचं ह्याच्याबरोबर। मिनिटभर बघा परतून घेतलेलं आहे मसाले टाकल्यानंतर पण बारीक गॅसवरच। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे टाकून घ्यायचे आहेत। आणि बटाटे टाकले की नाही की चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून देऊया। तुम्ही जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यात कांदा लसूण मसाला पण टाकू शकता। आता हे मसाल्यामध्ये आपण एक मिनिटभर असं परतून घेऊया। दोन मिनटं बघा एकसारखं मी बारीक गॅसवर परतून घेतलेलं आहे चांगलं। तर आपलं बघा, हे मसाल्यानं पहिलंच तेल सोडलं होतं आणि मस्त झालेलं आहे। आता हे बटाटे शिजायला काय जास्त वेळ लागत नाही आहे। आता ह्याच्यामध्ये आपण वांगे टाकून घेऊया। तर वांगे छोटी मोठी कापली तरी चालतात, पण ही जी भाजी आहे ना, तर वांग्याच्या फोडी थोड्याशा मोठ्याच असतात। ती भातावर ह्याच्यावर खायला एक नंबर लागते बरं का। हे तुम्ही करून बघा अशा पद्धतीनं। आता हे पण परतून घेऊया। जरा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये काय आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे, ज्यात आपण मसाला बारीक केला होता खोबरं आणि कांदा भाजलाला। कांदा भाजला का नाही की ते ह्या कालवणाला सेम चव तशीच येणार। तुम्ही जी खाल्लं असेल कधी लग्नाकार्यामध्ये, तर तशी चव एकदम येते बघा। कांदा आणि खोबरं कधी पण असल्या भाज्यांना भाजून घालायचं। जर थोडंसं तुम्हाला बोलली मी, एक चमच्याभर शेंगदाणे भाजून कूट करून जरी टाकलं तरी चालतात, पण अशा पद्धतीनं केलं का नाही, एवढं घट्ट होते बघा, मस्त होतात। आपल्याला ह्यात अजून थोडंसं पाणी टाकायचे, कारण की आपल्याला हे बटाटे आणि वांगी शिजली पाहिजे। ते हलवून घेऊया। आणि हे सगळं आतापर्यंत बघा मीडियम गॅसवर केलं होतं, बारीक गॅसवर, जसं मिरची पावडर टाकताना मसाले जेव्हा टाकले तेव्हा। आता गॅस मी मीडियम करते आणि आता आपण ह्याला ना शिजवून घेऊया। कालवण बघा उकळलेलं आहे चांगलं। आता ह्याच्यामध्ये बघा कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हलवून घेऊया आपण। हलवून घेतलेलं आहे आणि आता गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि शिजवून देऊया। बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं, तर बघा किती मस्त अशी झालेली आहे, अशा पद्धतीची होती। आणि चवीला तर एक नंबर लागते, तुम्ही करून बघा। आणि वांगं बटाटा पण आपला शिजलेला आहे, असा मस्त असा शिजतो, एकदा छान लागतो ना, तुम्ही करून बघा। कारण हे लग्नकार्यामध्ये अशाच पद्धतीत केलं जातं। थोडंसं जर तुम्हाला पातळ पाहिजे असलं तर पातळ ठेवलं तरी चालेल। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।